मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पवित्र पोर्टल मित्रांनो सुरू झालेलं आहे, परंतु पवित्र पोर्टल सुरू झाल्याच्या नंतर लगेच पवित्र पोर्टलवर काही महत्त्वाच्या सूचना आलेल्या आहेत आणि त्या आपण सर्वांनी बघणं अतिशय गरजेचं आहे. तर आपण 7व्या क्रमांकापर्यंतच्या सूचना बघितलेल्या आहेत. 8व्या क्रमांकाची सूचना बघा. पवित्र पोर्टलवर उमेदवारांना काही तांत्रिक अडचणी येत आहेत. सदरच्या अडचणी तात्काळ सोडण्याची कारवाई सुरू आहे, त्यामुळे अडचणी दूर करून लवकरात लवकर नव्याने प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करण्याची सुविधा ही देण्यात येणार आहे. त्यामुळे लॉक प्रेफरन्स लॉकची सुविधा तूर्त तरी आपल्याला मिळणार नाही आहे. उमेदवारांना सध्या सेल्फ सर्टिफाय असलेले फॉर्म अनव्हेरीफाय करून दुरुस्तीसह सेल्फ सर्टिफाय करण्याची कारवाई सुरू असल्याने नव्याने प्राधान्यक्रम देण्यात येणार असल्याने प्राधान्यक्रम जनरेट करण्याची सुविधा बंद करण्यात येत आहे. तर प्राधान्यक्रम देण्याची किंवा जनरेट करण्याची सुविधा आता बंद करण्यात आलेली आहे. उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट करणे आणि प्राधान्यक्रम भरण्याच्या सुविधेसाठी काही कालावधी लागणार आहे, याचे वेळापत्रक यथावकाश पवित्र पोर्टलच्या वेबसाईटवर कळवण्यात येईल. तर उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट करणे आणि प्राधान्यक्रम भरण्याच्या सुविधेसाठी लवकरच वेळापत्रक हे जाहीर केलं जाईल. एकूण सर्व रिक्त पदांच्या जाहिराती मुलाखतीशिवाय संस्थाची यादी पोर्टलवर लवकरच उपलब्ध करून दिली जाईल. अशा आशयाची आजची अतिशय महत्त्वाची सूचना ही पवित्र पोर्टलवर आलेली आहे. 3 जून 2019 ही महत्त्वाची सूचना आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून ती आपल्या निदर्शनास आणलेली आहे. धन्यवाद.